सोनिया भानुदास, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काना तालुका औसा जिल्हा लातूर। मी आता सावित शिकते। मी आज तुम्हाला शिवरायांविषयी थोडी माहिती सांगणार आहे। कृपया करून ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे। यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे। आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतीचा इतिहास माहिती पाहिजे। छत्रपतीचा इतिहास माहिती पाहिजे। शिवाजी महाराजांचा जन्म जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्या जवळील किल्ला। त्याच्या चार बाजूने उंच कडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते। किल्ला मोठा मजबूत होता। विजयराजे त्याचे किल्लेदार होते। ते मोजल्यांच्या नात्यांनेच होते। जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना व शिवरायांना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलावर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजळला। फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या नगरखान्या सनई चौघडा वाजत होता। अशा या मंगळशेरी जिजाऊच्या पोटी पुत्र जन्मला। किल्ल्यावर आनंद आनंद झाला। बाळाचे बारसे झाले। शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले। जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले। सायंकाळी त्या सर्वात शिवरायांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या अभिमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत आजच्या या उपदेशाने शिवरायांना स्फुरूपे राम कृष्ण भीम अर्जुन शिवरायांचे सतत ध्यानी मनी स्वप्ने दिसत। हे वीर पुरुष सतत हे वीर पुरुष अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे। त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा। त्यांनी प्रजेला सुखी केला तसे आपण करावे। आपण न्याय व्हावे धाडसी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले। परत शिवराय म्हणाले आपल्या मुलखाचे दुर्धान होते इतके सोसून आपण बदली काय तर गुलामगिरी। आपण दुसऱ्यासाठी किती काळ खपायचे दुसऱ्यासाठी आपण किती काळ जटायचे सांगा तुम्ही सांगा। रायडेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या भावनेने थरारून गेले। त्यांना नवीन दृष्टी मिळाली। त्यापैकी एक जण म्हणाला बोला बाळराजे बोला आपल्या मनाने सांगा तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत। माळ्याच्या या बोलण्याने शिवरायांना स्फुरून चढले। एकेकाकडे आनंदाने पाठ म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला। आपल्या ध्येयासाठी आपण झटायचे सर्वांनी खपायचे। आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य।